त्यानंतर बघूया पुढची एक महत्वाची बातमी आहे. रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने आता त्यांच्या जागी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. दानवे केंद्रात मंत्री झाल्यानं आणि एक व्यक्ती एक पद हा भाजपमध्ये नियम असल्यानं प्रदेश भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे. मुंडे महाजन यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दानवे मराठा समाजाचे आहेत, त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नेमताना पुन्हा मराठा चेहरा दिला जाईल का याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत. विवेक, भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे, कोण असेल नवा प्रदेशाध्यक्ष? संदीप, जसं तू म्हणालास की भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती आणि एक पद हे सूत्र अवलंबलं जातं. काल रावसाहेब दानवे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याच्याविषयी उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासातल्याच व्यक्तीला या पदावर नेमलं जाईल हे निश्चित आहे. त्यातली काही नावं चर्चेत आहेत, त्यातलं एक नाव गिरीश महाजनांचं देखील आहे. ते सध्या जलसंपदा मंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. संजय कुटे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, सुजित सिंग ठाकूर जे भारतीय जनता पक्षामध्ये संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात, त्यांचं देखील नाव चर्चेत आहे. एवढंच काय तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं देखील संघटनात्मक कौशल्य सगळ्यांना माहिती आहे आणि दबक्या आवाजात त्यांच्या देखील नाव ची चर्चा सध्या सुरू आहे. आपण पाहिलं तर गेल्या चार वर्षांमध्ये, साडेचार वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच वर्चस्व आपल्याला संघटनेवर पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच विश्वासू माणसाला प्रदेशाध्यक्ष पद हे सोपवलं जाईल हे निश्चित आहे. त्याच्यापैकी ही काही चार पाच नावं आपल्यासमोर आली आहेत. अर्थात भारतीय जनता पक्ष हे धक्कातंत्र वापरतं आणि त्यातून अजून काही वेगळं नाव येतं का हे देखील पाहावं लागेल. संदीप, अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. त्यामुळे आता कोण